नमस्कार 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 दादा, सर्वप्रथम आमच्या चॅनलला तुमचा परिचय द्या. धन्यवाद दादा. माझं नाव सोनू दोरवे, सुदर्शन दोरवे माझं नाव, मला सर्व सोनूज बोलतात. स्थायगीतला गणेगावचं आहे मी आणि माझ्या सैतान ग्रुप या नावाने आपली बैल ही पळत असतात. सैतान ग्रुप गणेगाव नेरळ या नावाने माझी बैल पळतात. आता दादा, सैतान ग्रुप गणेगाव नेरळ या नावाने तुमची बैल पळतात. अड्ड्यात बऱ्याच ठिकाणी तुमचं नाव असतं, बिनजोडला असो किंवा इतर क्षेत्रात असं तुमचं नाव असतं, तर वैयक्तिक मालकाच्या नावाने न पळवता बैल ग्रुपच्या नावाने पळवण्याचं कारण? बरोबर, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मला नावाचं, माझ्या स्वतःच्या नावाचं मला काय असं वाटत नाही. सगळीच ओळखतात आणि बैल ही सगळ्यांना माहिती आहेत. ही सोनूदादा तुर्वेजी आहेत आणि या नावानेच मला सगळी ओळखत असतात. ग्रुपचं नाव म्हणजे असं, माझ्याकडे एक बैल आहे, माझा जुना बैल सैतान म्हणून. तो बैल म्हणजे घ्यायची आवड म्हणजे साहिल. माझ्याकडे छोट्या साहिल छोटा होता तेव्हापासून साहिल माझ्या बरोबर आहे. त्याला तेव्हापासून त्याला पण बैलांची आवड आहे. मला पण लहानपणापासून बैलांची आवड आहे, त्याला पण आवड आहे. दादा, सगळ्यांची शर्यतीची बैल आहेत, आपल्याला पण एक बैल घेऊ आपण. म्हणलं ठीक आहे, चल. साहिल नेरळला राहतो, मी गणेगावला राहतो आणि आम्ही दोघं भाऊ, एक म्हणजे माझा छोटा भाऊच तो, मी त्याला मानतो. याप्रमाणे तो तिकडे राहतो, मी इकडे राहतो, म्हणून मी एक ग्रुपचं नाव टाकला. माझं व्यक्तिक नाव न टाकतं त्याचं नाव टाकला आणि ग्रुपमध्ये आता ही नेरळची पण पोरं आहेत सगळी. गणेगावचं त्या टायमाला मी एकटाच होतो आणि नेरळच्या पोरांचा मला खूप सपोर्ट होता, म्हणून मी गणेगाव सैतान ग्रुप गणेगाव नेरळ या नावानेच मी अड्ड्यामध्ये गाडी बोलतो. त्याच्यानंतर एक वर्षानंतर बाबा मला सपोर्टला आले. बरोबर, आधी बाबा नव्हते त्याच्यामध्ये, नंतर एक वर्षानंतर आले, मग सैतान ग्रुप गणेगाव नेरळ आणि त्याच्यानंतर मी आणि लाफत होतो या नावानेच ती गाडी बोलतो. हा, म्हणजे एक गावठी बैलापासून तुमची सुरुवात झाली. हा, गावठी बैलावनीला चार बैल आहेत. चार बैल, काय बैलांबद्दल सांगाल? प्रत्येक बैलाबद्दल थोडी थोडी माहिती सांगा. तो माझा त्या कोपऱ्यावरती बैल आहे, त्याचं नाव फायटर आहे. म्हणजे याच्या फायटर येण्याआधी मी तुम्हाला बैल सांगतो. माझ्याकडे एक सैतान नावाचा बैल होता, त्याच्यानंतर एक जागवार नावाचा बैल होता आणि एक वजीर नावाचा. दोन बैल मी ती विकली. तर दोन बैलांमध्ये माझ्याकडे एक पूर्ण वर्ष गेला अख्खा सीझनभर. माझ्याकडे गुलाल नावाची ही गोष्ट नव्हती. मी शर्यती क्षेत्रामध्ये मला पण हाऊस होती, सर्व पोरांना हाऊस होती, सगळी पोरं मेलवे असायची. 30-40 पोरं असायची आम्ही सगळी. गुलाल आण काय हे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही प्रत्येक अर्ध्या ट्राय करत राहिलो, नाही झालं. त्याच्यानंतर तो बैल घेतला फायटर. तो माझा एक मित्र आहे कामशेतचा, विनायक जाधव म्हणून आहे. त्यांनी असंच सच दोस्ती खात्यामध्ये मी त्यांना म्हटलं का दादा मला एक बैलाची गरज आहे. त्यांनी तो बैल दिला. त्याच्यामध्ये त्यांनी किमतीचा विषय काय माझ्याशी केला नाही. फायटर बैल हा दिला आणि अख्ख्या सीझनमध्ये जवळजवळ 30-35 त्याचे गेल्या वर्षाची गुलाल झाली. म्हणजे पहिला मिळाला तो फायटर बैल. त्याच्यानंतर मी बैल विकला, जागवार माझा विकला, नंतर घेतला हा बूम बैल. हा बूम मी घेतला त्याच्याकडून आणि मग चालू झालं आमचं छोटं मोठं चालू झालं. त्याच्यानंतर माझे मित्र आहेत दुसरे कामशेत मधले जे दिलीप कुटे म्हणून, त्यांच्याकडून मी हा सोन्या बैल घेतला. त्याची ती एक माझी रुटीन लागली आणि कंटिन्यू आम्ही पण आता गुलालामध्येच आहेत. हा, म्हणजे दोन वर्ष गुलाल नसताना पण तुम्ही धीर सोडला नाही. आम्ही पण म्हटलं आज नाही उद्या आम्हाला मिळत राहील. हे आमच्याकडून त्या म्हणजे आमच्या मनामध्ये प्रत्येकाच्या एकच जरूर होती की आपल्याला आज नाही मिळेल तर पुढच्या वेळेला मिळेल. पुढच्या वेळेला मिळेल त्याच्या पुढच्या वेळेला. त्या बैलांच्या मधून मला काही गुलाल झालेला नव्हता, पण नंतर योगायोग आला, तो बैल आला, तसे आमचे गुलाल चालू झाले. त्याच्यानंतर अद्यापपर्यंत आम्ही कंटिन्यू गुलालामध्येच आहेत. म्हणजे बिंजोड मध्ये पण आम्ही आहेत आणि छोट्या मोठ्या शर्यतीमध्ये पण आम्ही आहेत. म्हणजे अपयशापासून तुम्ही यशाकडे वाटत. बरोबर. आणि दादा, आता तुमच्याकडे आता बैल आहेत, त्यात हा भूम तुम्ही जे म्हणले की हा भूम बैल आहे, तर ह्याच्याबद्दल काय सांगाल? नागोरी जातीचा बैल आहे, आपल्या वातावरणात तुम्ही घेतला. बरोबर, भूम बैल हा मला ही जातीची आवड होती पहिल्यापासून. म्हणजे असं मी मनामध्ये माझ्या निश्चय मी केलं होतं कधीतरी हा बैल मी एक घेईल. पण योगायोग मला तुम्ही, माझ्याकडे जागवार बैल होता, जागवार म्हणून माझ्याकडे एक बैल होता, तो पण मी कामशेत मधूनच घेतला होता. मित्रही मला दिलता बोलण्यामध्ये, मी म्हटलं चला चांगला निघेल. त्याने काय आपल्याकडे मुंबईमध्ये काम केलं नाही एकदम. हा एक पिंपरी चिंचवडचा माणूस आहे, गजानन महाराज म्हणून आहेत. त्यांनी मला तो बोलले की दादा तुमचं मला द्या, मी माझा तुम्हाला देतो. असं आमच्या चेंजेस वरती ते बैल झाली. आल्यानंतर माझ्याकडे तो बैल 100% काम करायला लागला. म्हणजे त्यांनी जे दोन आणल्या पहिल्यांदा ज्या चांगल्या गाड्या केल्या, दोन्ही बिंजूडच्या चांगल्या गाड्या केल्या या बैलांनी. बरोबर. हा, मग तो ती माझ्याकडे राहूनच गेला आणि आता मी तो कायमच माझ्याकडे राहणार आहे बैल. हा, म्हणजे आता वय काय असेल साधारण तेव्हा घेतला? साधारण या बैलाचे वय असतील दादा 3.5-4 वर्षाचा बैल घेतला होता तेव्हा. जवळजवळ 2.5-3 वर्षाचा बैल होता तो घेतला होता तेव्हा. घेतला होता म्हणजे 1-1.5 वर्ष माझ्याकडे झालं. समजदार होता घेतला तेव्हा. हा, समजदार होता, पण तेवढं त्याला काही तालमेल नव्हता इथला. मुंबई मधला त्याला काही तालमेल नव्हता. आम्ही जेव्हा त्याला गाडी मागे सोडायचो, कधी कधी गाडी मागेच जायचा त्याच्या, पण शिस्तीचा बैल त्याला आम्ही टाकायचो. त्या हिशोबात त्यांनी दोन तीन त्याच्या गेल्या वर्षी बिंजोड झाल्या. आता पण त्याच्या बिंजोड मध्ये पण आता पण तो आहे, चालूच आहे, गुलालामध्येच आहे तो पण कंटिन्यू. पण ती जात आपल्या वातावरणात सूट व्हायला बरेच, म्हणजे बरेच लोकांनी आणली
पण सक्सेसफुल झाली नाही. तुम्ही आणून सक्सेसफुल जाऊन बिनजोड पण केल्या, कसं काय असतो आर वगैरे त्याचा कसं काय तुम्ही? दादा मी म्हणजे असं डोक्यामध्ये मी कधी घेतलं नव्हतं माझ्याकडे लागेल का नाही लागेल, पण नीतिमत्ता प्रत्येकाची असते आणि प्रत्येकाच्या नीतिमत्तेनुसार बैल चालत असतात ही, बरं प्रत्येकाची नीतिमत्ता ही साफ लागते. त्याच्यामुळे मी असं डोक्यात नाही घेतलं का माझ्याकडे येऊन चालेल कुठल्याही बैल याच्यामधला मी घेतला तो माझ्याकडे चालेल म्हणून असं मी डोक्यामध्ये कधी घेतलं नव्हतं. आल्यानंतर सर्वप्रथम तिथे खाणं त्याचं कमजोर होतं, तेवढा खात नव्हता, पण आस्ते आस्ते मी पण त्याला भरवायचो हाताने. हा हाताने मी त्याला भरवायचो, तोंडामध्ये टाकायचं, बाबांचे पण सकाळचे तेच असायचं. खाणं एकदा त्याने आपल्याकडे चालू झालं एक वर्षभर त्याला मी एवढं त्याच्यामध्ये एवढं जोरणं दिलं का बाबा तू कंटिन्यू माझ्याकडे पळलास पाहिजे. एक शर्यत करायचो 15-20 दिवस महिना पण जायचा बैठ डिपेंड ठेवायचो त्याला आपण. त्याच्यानंतर जशी त्याची रुटीन लागली खाणं पण तो खायला लागला इकडे तो त्याला हवामान पण आपलं सूट झालं. आता एक गेल्या वर्षी तो उन्हाला गेला अख्खा पावसाला गेला, आता ही थंडी आहे मग तो चालू झाला आपल्याकडे. म्हणजे असं काय नाही की उन्हाळ्यात पलतोय पावसाळ्यात काहीच नाही, असं काहीच मोसम सगळं काहीच नाही. आणि तो इथं सगळे जण मला बरोबर होते आता हा पंजाब याला इथे पावसाळ्यात वातावरण सुटणार होणार तू त्याला वरती घाटावरती कुठेतरी पाठव, म्हटलं असं काय नाही आपलं पण वातावरण सुट झालं पाहिजे. त्याला मी काय कुठे पाठवलंच नाही पावसाळभर त्याला इथेच ठेवलं आणि आपलं वातावरण त्याला चांगल्या प्रकारे सुट झालं. आता इथे एकदम तो स्थिर झालेला आहे, काही त्याला प्रॉब्लेम नाही कुठलंच काय खाण्यापिण्यामध्ये पण तो असं कधी नाही का कमी खातोय का जास्त खातोय सगळं व्यवस्थित आहे त्याचं. आता दादा त्या बैलामध्ये आता मोरकीवर बैल आहे इतका मोठा म्हणजे बैल आहे पण त्याला यसन नाही म्हणजे त्याच्या मागचं काय हेच मोठा गोष्ट आहे. तो बैल पहिल्यापासून शांतच आहे, हा तो चार बैलामध्ये पण तो बैल पळलेला आहे. थोडा दिवस त्याने इथे नाटक केलं पण ही त्या आता काय ही बसलेली सगळी लहान पोरं आहेत ही त्याला घेऊन फिरतात म्हणजे एकट्याला त्याला घेऊन फिरतात त्यांच्या आवडीचंच बैल तो आहे. ही बाकीची बैल थोडीशी आगाऊपणा करतात मारायला बघतात मस्ती करतात पण तो असं त्याचा काय नाहीये. तो एकदम शांत बैल आहे म्हणजे लहान पोरं जरी येईन तर हे त्याला घेऊन जातात घेऊन येतात. मग तो लहान पोरांच्या हातावर बसला मग तो मोरकीला पण सुद्धा दादा चालतो आणि शांत आहे सगळ्याच गोष्टीमध्ये त्याचा एकदम नंबरामध्ये येतो चांगल्या नंबरामध्ये म्हणजे शांत स्वभाव म्हणतो ना आपण त्यामध्ये तो बैल आहे. अड्ड्यामध्ये नेलं होतं त्याचा वेगळा रूप दाखवतो घरी असल्यानंतर त्याचा वेगळा रूप असतो. म्हणजे घरी कुठल्याही प्रकारचा त्रास काय नाही आमची आई वगैरे पण त्याला पकडते आणि म्हणजे विशेष म्हणजे एक लेडीज आमच्या त्याला काही हात खायला प्यायला घालू शकतात हाताने धरतात इकडून तिकडे तिकडून इकडे आणतात काही करत नाही. म्हणजे जरी तुम्ही नसले कोणी तरी लहान मुलं असो किंवा लेडीज असो घरात मी अख्खा दिवस म्हणजे ही लहान पोरं असतात कोट्यामध्ये त्याचं बघतात आणि त्यांच्या आवडीचा बैल म्हणजे तो भूमी मग त्याला बांधायला पण मी एक साईडलाच बांधतो. हे पोरं ही बैल तो फायटर झाला तो थोडा मारतो अंगावरती नवीन माणसाला दाखतो हा दाबतो सोन्या झाला त्याचं तसं काही नाहीये. पोरं आपली दात जवळचे जवळ करून येतात. आता दादा तुमचं दोन गावाचा एक ग्रुप आहे म्हणजे गणेगावचा पण आणि नेरळचा पण बरोबर. शर्यतीला जायच्या आधी आणि शर्यतीला गेल्यानंतर नियोजन कसं असतं म्हणजे आता ते नेरळला तुम्ही गणेगावला बरोबर एवढे चार बैलांचं नियोजन करायचं बरोबर. आता चार बैलांचं नियोजन आमचं आदल्या दिवशी आधी ठरतं. भरभूषण झाला तुषार झाला साहिल झाला ही पोरं मला आधी विचारतात का उद्याला आपलं कुठलं बैल काढायचंय मग तसं त्यांना विचारतात तुमच्या डोक्यात काय आहे का बरं. आधी त्यांना पण मी ते त्यांना विचारतात तुम्ही काय केलं का कधी कधी रोशन मला सांगतो साहिल सांगतो नाही आज आपण सोन्या एकाला दिलाय हे बुम आपल्याला कोणाला तरी पहिरा करायचे किंवा तो मध्ये येतो शिवा आपल्याला द्यायचे किंवा फायटर एकाला द्यायचे हे आधी आमचं आदल्या दिवशी ठरतं. मग तसं याला मी कॉन्टॅक्ट करतो रोशनला कॉन्टॅक्ट करतो हे दोघं मला सांगत असतात कॉन्टॅक्ट वरतीच असतात घरून इथून आदल्या दिवसापासून ते इथून निघेपर्यंत ते माझ्या कॉन्टॅक्ट वरती असतात. दुसरा माझा मित्र आहे एक सईद कर्णेकर त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट मध्ये असतो तो सुद्धा मला सांगत असतो आज कुठला बैल तू घेणार आहेस मग तसं आपण त्या पद्धतीत आड्ड्यामध्ये आपण पहिरा करू गाड्या किती करायच्या हे सगळं नियोजन मध्येच असतं. मी एकटाच नियोजन करतो असं नाही हे पण सगळी नियोजन करत असत. म्हणजे ग्रुप नियोजन म्हटलं तर ग्रुपची पूर्णपूर साथ आहे तुम्हाला. हा ग्रुपची बरोबर साथ आहे. गावकऱ्यांचा पाठिंबा कसा असतो? गावकऱ्यांचा म्हणजे सगळ्यांना आवड आहे त्यांची त्यांची ज्यांची त्यांची कामं असतात जेव्हा जेव्हा त्यांची सुट्टी असते. आता हे सगळे आमचे दादा वगैरे आहेत इथे बसले ते दादा वगैरे आहेत आमचे आणि गावकऱ्यांचं म्हणजे कसं मला त्या विचारतात अरे उद्या आम्हाला सुट्टी आहे कुठे जाणार आहेत का शर्यती आहेत का तर मी कधी जाणार असो कामात वेळ आम्हाला निघून जर असला आम्ही सांगतो बाबा आजच ह्या या पाठीवरती आपली शर्यत आहे. ते त्यांच्या सहकार्यामध्ये ते येत असतात आणि ते त्यांच्या आवडीनुसार येत असतात कंटिन्यू. तर प्रत्येकाला आवड आहे ते वेळ काढतात ते येतात तिथे मग आपण गाववाले आलेत घरातले आलेत मग या हिशोबात छोटी मोठी शर्यत असो काही असो तिथे जमवण्यापासून मग त्यांचा पण सगळ्यांचा सहकार्य असतो. खाली गाडी नेली तरी ते सहकार्याला असतात ते देश खाली पण आणि त्याला त्यांना तेवढी त्यातली काही माहीत नाही पण पाठी असतात याचा जास्त आनंद वाटतो आणि यांचा मोठा सपोर्ट आहे त्याच्यामुळे मला पण काय वाटत नाही मी पण टेन्शन पाहिजे असतो शर्यतीमध्ये. बरोबर मेन म्हणजे मुलं लागतात शर्यतीमध्ये. बरोबर आणि आता दादा बरेचसे तुम्ही म्हणता चार बैल झाली आता दोन चार वर्ष तुम्ही या क्षेत्रात खेळताय पहिले दोन वर्ष अपयश आल्यानंतर पहिला आठवणीतला गुलाल कोणता सांगाल की यापासून आमची सुरुवात झाली? बरोबर पहिला आठवणीतला गुलाल म्हणजे गेल्या वर्षी
कलम रामची एक शर्यत झाली. आम्ही जास्त नव्हतो, छोटे मोठे म्हणजे एक 7-8 हजारवरती आम्ही बिंजोडलो होतो. तो फायटर बैल होता माझ्याकडे आणि माझ्या त्या बैलाला मी पैरा चांदायचा एक बैल टाकला होता गजा म्हणून बैल होता. आम्ही तिथे शर्यतीला आम्ही पण बिंजोडलो नाव दिलं. आड्यामध्ये गाडी विचारल्या, काही आपल्या बऱ्याच ओळखीच्या होत्या त्याच्यामुळे मी खरं तालुक्यामध्ये मला असं वाटत मी कोणाशी गाडी करावा, आपण जाऊन कोणाला विचारावं, कोणाला बिंजोडवरती गाडी फिरवा, मला ते नाही योग्य वाटत. मी तिथे पोचलो तर आम्ही गाड्या बरीच बघितल्या, कोणी आम्हाला म्हणजे असं वाटलं नाही का आपण कोणावरती फिरवा. आपण त्याला मी म्हटलं मंगेश कोलंबे म्हणून तो माझा मित्र तसा बैल होता गाडी, त्याला म्हटलं आपण पण नाव देऊ बाबा वगैरे हे सर्व जोडीदार जोडीला होते. आम्ही दोन तिथे एक नाव दिला 7-8 हजारवरती आम्ही जास्त नाव दिलं होतं. आणि आमच्यावरती चिंचपाडावाल्या कल्याण चिंचपाडाची एक गाडी होती, मोठी गाडी होती, ती 50 हजाराला तिथे बिंजोडलं होते. तर 50-51 हजाराला ते बिंजोडलं होते. त्यांनी आमच्यावरती गाडी फिरवली. तर काही बरेच जण त्यापैकी आमच्यातलं म्हटले अरे एवढी मोठी गाडी आहे आणि आपल्याला पण मला पण असं वाटत होतं आपलं पण छोटा मोठा गुल्लाल आहे. आम्ही पण इथे 2-3 हजारावरती पहिले गाडी करत होतो, 10 हजार 11 हजार 8-10 हजार अशी ती गाडी तिथे आम्ही काहीतरी जमवली होती. तिथे आम्ही ती गाडी तिथे फिरवल्यावर त्यांनी आमच्यावरती गाडी फिरवली. फिरवल्यावरती म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये आम्ही आमचा उपसोळ लागा एवढी मोठी गाडी जर आपल्यावर आज आहे आपलं का गुलाल होणार नाही. मी दोऱ्या सोडून पण मी पुढे बसलो होतो आणि गाडी खालून मी कॉन्टॅक्ट वरती होतो तेव्हा रोशनला मी कॉल केलेला, रोशन होता, मी रोशनला कॉल केला का किती वेळ लागला आपली गाडी सोडायला. बोलतो दादा 4 गाड्या आहेत 5 गाड्या आहेत असं तुम्हाला सांगत राहिला. तर मग गाडी सुटल्यानंतर त्या बैलांनी गाडी थोडी बाहेर ओढली होती, आमची गाडी बाहेर पण गेली जवळजवळ 2-3 टांगे 4-5 टांगे ती गाडी पुढे आमच्या पळत होती. मग गाडी आतमध्ये फायटरनी गाडी आतमध्ये घेतली कारण त्याला गाडीच लागते, तो गाडीवरच बैल आहे. गाडी आतमध्ये घेतली, गाडीवरती आली आणि आल्यानंतर आम्ही बघतोय गाडी आमची बऱ्याच मागं पळते आणि तेवढ्यामध्ये गाडी त्यांनी क्रॉस करून ती 1-2 फुटामध्ये गाडी त्यांनी मारली होती. पहिला आम्हाला म्हणजे तेवढा आनंद झाला का भरपूर आम्ही तेव्हा आनंद झाला का आपल्याला अशक्य ती गोष्ट आपल्याकडे शक्य झाली होती. म्हणजे मनामध्ये हे वाटलं होतं 2 वर्षाचं जे अपयश आहे हा ते त्यांनी आपल्याला दाखवून दिलं का बाबा काहीतरी मालकासाठी मी काहीतरी करून देईल आणि त्यांनी ते करून दाखवलं. मग आम्हाला पण विश्वास पडला का बोलला म्हणजे काहीतरी आपलं फायटर आपल्यासाठी करून करेल. आणि मग ती गाडी आम्ही ती जिंकल्यानंतर आम्ही पण जल्लोष केला. त्या माणसांनी एवढी मोठी गाडी होती, मी पण जाऊन आम्ही त्यांना जाऊन भेटलो तेव्हा मिळाले विचारपूस त्याने पण केले कुठले बैल काय असं तसं झालं. पण मी नंतर त्याने आम्हाला गाडी विचारली, मला बदल्याची गाडी आम्ही कधी करत आणि मी पण जिंको किंवा हारू बदल्याची गाडी मी कधीच करत नसतो दादा. आणि ते मला नाही उघडत कारण त्याच्यामधून परत कुठेतरी कटकट होणार आणि परत शरीर क्षेत्राला गालबोट लागणार, या गोष्टी आपल्याकडून न झाल्या पाहिजेत म्हणून आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. बरोबर. आता दादा तुम्ही बोलले की बदल्याची गाडी करत नाही, आता सगळी यंग मुलं आहेत तुमच्या बरोबर, आता यांच्यात एक मोठे बोलले तर तुम्हीच आहेत आणि त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं एक काम तुम्ही करत असता, यांना कसं सांगता की मैदानात गेल्यावर ताबा कसा ठेवता यांच्यावर? नाही बरोबर, तुम्ही एक चांगलं विचारला मला. आता हे जरी आहेत गाडी जरी यांनी बघितली, मी कधी शर्यतीला जातो कधी जात पण नाही, पण ते मला फोन विचारतात का दादा इथली इथली गाडी आहे. कधी कधी मी त्यांना मी जरी माझ्याकडून पण जरी चुकी होत असली, मी जर माझ्या ओळखीची नसली त्यांची यांच्या ओळखीची गाडी असते तर ते मला सांगतात दादा आपल्या इथलीच गाडी आहे, आपल्या परिचयातलीच आहे, आपल्याकडे तालुक्यामधलीच आहे. आणि म्हणजे यांचं जरी गेले शांततेत संयमाचं गेले असं काय आगमनाचं नाही. म्हणजे सगळी मुलं तुमच्या सगळ्यांचं एकमत आहे? हा एकमताने चालतात सगळी. दादा इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे बैलांचं? दादा म्हणजे ज्या पद्धतीने आमचं जसं आता चालू आहे आणि माझं एक माझ्याकडे एक गोष्ट आहे म्हणजे की माझ्याकडे आता जरी माझ्याकडे बिंजोडचं बैल हा आपण बिंजोडला चालतो म्हणजे त्या मालकांनी मला विकत म्हणून असा विषय आमचा कधी झालेला नाही. ह्या बैलाची मी पहिली गोष्ट सांगतो सोन्या बैलाची, त्या माणसाकडे आमचा एक शब्द आणि दोस्ती आणि सगळ्यात मोठी म्हणजे दोस्ती, तिथे पण दोस्तीचा विषय आला आमचा. गबराचा कधी विषय आला नाही दिलीप कोटेंकडे. बरोबर. मोठी माणूस आहे तो पण चांगला माणूस आहे बिचारा. आणि त्यांना फक्त असं बोललो होतो माझ्याकडे मला पलवायला बैल द्या, म्हणजे माझ्या पंजाबला बैल बसत नव्हता, उन्नीस बीस असायचं. माझा तो मित्र आहे सईद त्याचा नंदे आणि मी आम्ही बोलत होतो, त्याचा बैल पण चांगला बोलते, ती पण गाडी चांगली बोलते. पण मी पण असं बोललो की बाबा एक पायरा कुठेतरी वाढवेल, दोन पावलं पडलेलं असं मी बैल टाकेल आणि गाडी होईल आमची. तर मी त्यांच्याकडे एक शब्द टाकला होता मला पण कधीतरी बैल तुमचा सोन्या द्या. त्या माणसाने पण मन खोलून आपल्याला हा बैल दिला सोन्या बैल की सोनू भाऊ तुम्ही घेऊन जा बैल. असंच बोलता बोलता त्यांनी मी इकडून गेलो बैल घेऊन आलो, आम्हीच गेलो सगळे पोरं. आणल्यानंतर पहिलीच गाडी एक बिंजोडची इथे झाली होती. बैल हा त्यांनी आपल्याला सोन्या बैल आपल्याकडे दिलं होतं. मग मी डोक्यामध्ये आम्ही पण एक ठेवलं काय बाबा आज आपल्याला बैल देत नव्हतं कोण, त्या माणसांनी आपल्याला बैल दिला. बरोबर. त्यांनी येणे बैल का बिंजोडचा बैल आपला
आणि आपण त्या माणसाला कसं काय देऊ. बरोबर. एक दोस्ती मध्ये फक्त आणि त्यांनी ते बघितलं नव्हतं का तो पंजाब किती बोलते. मग माझ्याकडे पण मी गेल म्हणजे माझ्याकडे आधीपासूनच आहे का फायटर माझं जरी बिंजोडची गाडी जरी मागली तरी मी लहान वासरांचे द्यायला पण कधी मागे पुढे बघितलं नाही दादा. माझ्याकडे कोणी मागू दे फक्त एकच असतो. पहिला जर कोणाला दिला तर मी नाही बोलतो. दिला असलं तर मी प्रत्येकाला नाही आवडणार का हो बोलून परत कुठेतरी त्याचं म्हणणं नको दुखायला. याला पण मी तसंच केलं. पण ज्याकडं वासरांच्यात मी नाही दिला याला आता जास्त नाही देत. मोठ्या बाळांच्यात मी त्याला कंटिन्यू चालू असतो. आणि समोरच्या जर दादा आपलं जर पलतंय तुमचं जर पलतंय माझा आज थोड्याफार गोष्टी सगळ्यांना माहिती का बाबा हा सोन्या जर बैल सगळ्यांकडे पलतोय सगळ्यांना माहिती येईल. तुमचा बैल जर अंधारात असेल तर आपण देणं म्हणजे ही मोठी गोष्ट नाही. आणि मनाचा मोठेपणा नाही पण एक आपला बैलगाडी मधला एक आपला मित्र आहे आणि बैलगाडी शर्यती मधला त्या तुमचा पण एक जर बैल पळतोय तर दिलं तर एक ती चांगली गोष्ट आहे. चला समोरच्याचा बैल पण पायऱ्यामध्ये आणि उजेड्यामध्ये येईल हा माझ्या डोक्यामध्ये चालतो. मी सगळ्यांना पैरे सुद्धा देत असतो. बरोबर आहे. आज आता बरीच तुमची माहिती घेतली. आता तुमचा मेन मुद्दा सांगायचा झाला तर दोस्तीवर पूर्ण तुमचा बैलगाडा क्षेत्र जे चालू आहे 100% चालू आहे. 100% तुम्ही बोलले. आतापर्यंत जे आहे म्हणजे घरामधून आमच्या कोणाला जास्त वेळ नाहीये. आमचे मोठे भाऊ आहेत यांना थोडा वेळ आहे. यांचे बाबा आहेत गुरुनाथ दादा यांचं नाव यांच्या यांना वेळ आहे. बाबांना वेळ आहे. माझ्या बाबांना आम्ही असे चौघेच आहेत. घरामधले मोठे आवड आहे तर आम्हाला चौघांना बैलगाड्याची आवड आहे. आणि आम्ही पण विचार आमचे विचार जर जुलतात घरामध्ये बाबा आज आपण आमचे पहिले चौघांची येऊन विचार जुलतात म्हणजे असं समजा ते कुटुंब आहे आमचं. बरोबर. जरी माझे मित्र आहेत आणि ते माझे भाऊ आहेत बाबा आहेत ते काका असतील आणि हे माझे तर आमचं कुटुंब आहे बाबा. कुटुंबातला एक विचार आमचे असतात आज आपण असं करू हा या पद्धतीमध्ये आपण ही बैल बोलू बाबा याला एक वेळा पळवायचं का दोन वेळा त्याला एक वेळा पळवायचं का दोन वेळा आमचं पूर्ण विचार चालतात. त्याच्यानंतर मग पुढचं नियोजन असतं आमचं. बरोबर आहे. म्हणजे सर्वप्रथम म्हणजे तुमचं सर्वांचं एकमत आहे त्यामुळे तुम्हाला यश आहे. बरोबर. आता आमच्या दावणीमध्ये एक आहे टॉप चा हिरो सध्या तरी. हा आता आमच्या दावणीमध्ये एक टॉप चा हिरो सॅटन ग्रुप गणेगाव मध्ये तरी सध्या. आम्ही आता बिंजूरला जातो बऱ्याच ठिकाणी पण लवकर साजी याला जोड होत नाही तर त्याला माहिती की बैल हा काय. आता मागे आम्ही इथं ओलमंगला बिंजडलो होतो तो सैद करणेकर यांचा शंभू पायरा होता. आम्हाला आम्ही बिंजडलो होतो पण आम्हाला जोड झाला नाही. पूर्ण दिवस आम्ही तिथे बिंजडलो होतो तरी याला जोड झालेला नाही. शक्यतो जोड लवकर लवकर जोड होत नाही याला. आणि दादा आता तसा बघायला गेलो तर बडीव बैल आहे. बडीव बैल असून पण इतका वेगात पळते. लोक अगोदर आम्ही हाणलं ना तेव्हा लोकांना असं वाटत का हे बैलगाडीचं बैल आहे. हा याला आम्हाला कोणी पण जोड देत होत पण ज्या दिवशी याला जोड आता बरेच लोक आता लोकांनी त्याचा पल बघितलं की बैल काय म्हणून आता लवकर याला आम्हाला अड्ड्यात कुठेच जोड होत नाही. हा म्हणजे पहिले लोकांना त्याच्या चाळीस गाव ठिकाणाची ती एक विशेष गोष्ट आहे. बैल जेव्हा चौसावतो चार दात चार दाताला असते त्याला बडवत असते. बरं. ते चापला होता ते चौसर ते त्याला चापलेलं असत. मग हा विषय तिथला. आणि ते आपल्याला मग कसं आहे मुंबई यात्रामध्ये पहिलं प्रत्येक बैल मुंबई यात्रामध्ये त्याबद्दलच नियोजन इथे लावतो आम्ही. आणि छोट्या मोठ्या जास्त मोठ्या नाही पैशासाठी नाही ओळखसाठी आपले छोट्या मोठ्या आपण शर्यती करत असतो. म्हणजे सर सर्वांचे हाऊस होते. आता आपण तुम्ही सर्व बैलांबरोबर असता मुलं असतात पण तुम्ही प्रत्येक वेळी मुलांना सोबत असता मुलांना कसं सांगणं असतं तुमचं की शर्यतीला गेल्यावर कसं नियंत्रण ठेवतो मुलांना. शर्यती केल्या शर्यतीच्या वेळामध्ये प्रत्येक मुलांना सांगतो की वाला लो आपण भांडण करायचं नाही. हार जीत ही प्रत्येकाला आहे. आणि त्यातून पण की असं नाही शर्यती करायचं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये ही जी सर्व मुलं आहेत बरोबर यांच्या जीवावर आपण शर्यती करतोय. बरोबर. आज मी जरी बोललो का माझे 10 बैल आहेत पण ते माझे 10 बैल मी एकटा काय करू शकणार नाही. तेव्हा या मुलांची साथ असेल. बरोबर. कुणाल झाला साहिल झाला रोशन झाला ही मुलं झाली हा झाला हा छोकरा आहे आपला ही सगळी मुलं जेव्हा आहेत त्याच वेळी आपण बोलू शकतो का आपण शर्यती करतो. कारण आपल्याला धरायला मदतल्या पाहिजे बैल सर्वसाठी आपल्याला ते मदत करणारे आहेत म्हणून आपण शर्यती करतो. तसं आम्ही जरी दोघे बापले बोललो की आमची बैल ला आहेत पण आपण शर्यती करू शकणार नाही. कारण जेव्हा आपल्यापाठी जी मुलं आहेत त्यांचीच साथ म्हणून कारण की बैल आहेत त्या मुलांचे आहेत. बरोबर. बैल आपले मुलं नाहीत. बरोबर. कारण ती मुलं जेव्हा शर्यतीला आपल्यापाठी असतील आपण फोन करून सांगतो साहिल या रोशन या त्या मुलं सकाळी 7 इथे हजर होतात कधी 8 हजर होतात बैल धुतात मदत करतात त्याच्यामुळे आपण शर्यती करतो. आडल्यामध्ये ह्या मुलांचे मुलं आपल्याला नाव आहे. खरे बैल आपले पळतात हे नाव आपलं प्रसिद्ध आहे पण मुलांच्या मुलं आपल्याला नाव आहे. बरोबर आहे. म्हणजे बैला मागची खरी मेहनत मुलांची सुद्धा आहे. मुलांची आहे म्हणजे आपली मुलं नाही. सर आपण खायला प्यायला घालतो तो भाग वेगळा झाला. बरोबर. पण मुलांच्या मुलं शेवटी आहे. आमच्या इथे मुलांचं यांचं मोठं सहकार्य म्हणजे कधी मी असं मला वाटत नाही मी कुठे बाहेर जातो
मला असं नाही वाटत का आता मी गेलोय बैलांचं कसं बाबा तर बाबांचं काम ते करतच असतात मोठ्यातलं बाबाच बघतात असं नाही हे झाला तुषार झाला कधी स्वस्तिक असतो साईल असतो रोशन असतो हे या चौघ म्हणजे एक म्हणजे घरचं हक्काप्रमाणे मी त्यांना सांगतो जा रे तुम्ही त्या गोष्टी करा रे आणि त्याला कधी सांगायची गरज नाही मी फक्त फोन लावला आम्ही करून आलो दादा आम्ही करून आलो आणि यो तरी नेरळशी येतात दोघे जण रोशन आणि यो सकाळी सातला पण ते हजार असतात इथे कधी कधी काही अर्जंट काम असलं ना तर यो आदल्या दिवशी येऊन राहतो रोशन झालं तरी येऊन थांबतो इथे बाबा आम्ही आजच येऊन थांबतो उद्याला आम्हाला त्या टायमात आम्ही ते पोहोचली नाही म्हणजे हा आत्ते कधी समजत नाही की कोणाचे सोनं दादाचे पहिले आणि मी त्याला सांगितलं असा विषय नाहीये माझेच म्हणून मी तुमच्या युवावरती आणि मी तुमच्या युवावर करतो म्हणजे दादा तुमच्या या ग्रुप मधून बऱ्याचशा लोकांना आदर्श घेण्यासारखं आहे नवीन मुलांना आता काय होतं बरेचशी पोरं ग्रुप मध्ये एखादा बैल घेतात पण मग ते मतभेद झाल्यामुळे वादविवाद होतो आणि ग्रुप तुटतो कधी कधी कारणीभूत हे पण गोष्ट आणि एक गोष्ट म्हणजे दादा विशेष म्हणजे एक गोष्ट आहे माझ्याकडे मी की मी तुम्ही कधी पण माझे बिनजोडचे बॅनर जरी झाले जिंकलेले बॅनर जरी असतील मी कधीच माझं नाव त्याला दिसणार नाही मी माझं स्वतःचं नाव कधी लावतच नाही माझ्या नावाने आता काय दोन तीन दोन बैल एक दोन बैल याच्या नावाने बोलतात रोशनच्या नावाने बोलतात बाबांच्या नावाने बोलतात म्हणजे यांच्या नावाने दादाच्या नाव असतो यांच्या नावानेच बैल बोलत असतो मी माझं नाव कधी लावलंच लावणार मला नावासाठी कधी विषय नाही अड्ड्यात हे सगळ्यांना माहितीच झाले कोणाचे येते त्यामुळे नावाचा काही विषय नाही आणि त्यांच्या नावाने ठेवलेत ते त्यांचं ते पायरबंदी बघतात बरोबर म्हणजे सर्वांना सोबत घेऊन तुम्ही चालतो बरोबर आणि जरी आमचे आता ड्रायव्हर वगैरे झाले ड्रायव्हर आता सचिन असतो चंदू ड्रायव्हर असतो कोल्हुलीचा एक ड्रायव्हर असतो बारग्या मिलिंद ड्रायव्हर म्हणून बदलावून जातात हे पण आड्यामध्ये जरी मी जरी नाही गेलो तरी मला फोन करून ते विचारतात कधी बैल येणार का कुठली बैल येणार आहेत आणि बसायच्या आधी म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना फक्त एकदा टच केलं की दादा बैल आपले आता आपण खाली घेऊन चालले तू जा रे मी तर नाहीये तर बैल खाली गेलेली आहेत त्यांचं काम पण ते कोणी जरी असलं तरी त्यांचं काम पण ते चोखपणे करत असतात आड्यामध्ये म्हणजे असं नाही आणि दादा म्हणजे कसं माहिती का एकट्याचं नाव आणि जर होत असताना या गोष्टी कधीच ग्रुपमध्ये नव्हता का बरोबर आणि ग्रुप हे मग 100% पाठवत असतो ग्रुप वाढवत वाढायला पाहिजे कमी नाही कमी नाही झाला पाहिजे हा मी नेहमी डोक्यामध्ये घेत असतो आता लहान आहे ती यांना पण त्या गोष्टीची आवड आहे त्यांनी घरचे भले त्यांच्या मागे आता शाळेतले त्यांचे वयत पण आवड आहे म्हणून मी पण त्यांना जवळ घेतो बाबा ते त्यात असतो बरोबर म्हणजे तुमचं पण बघा शाळेचं आणि थोडंफार तुम्हाला आवडत इकडे पण तुम्ही लक्ष द्या असं बालांना तुम्ही सर्वजण आता बैलगाडा शर्यतीचा तुम्हाला वेळ आहे सर्वांनाच वेळ आहे पण घरून सर्वांचा विरोध असताना पण तुम्ही या बैलांचं कसं बघता आमची घरनं आम्हाला कोण पाठवत नसतो कारण की म्हणतात शाला पण शिका असं आम्हाला हौस आहे बैलगाड्याची पण आम्ही शालेकडे पण लक्ष द्यायला पाहिजे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्हाला खेळाचा टाइम असतो तुम्ही आमच्या त्या बूम बैला सोबत घालवतो हा म्हणजे सर्वात तुमचा आवडतीचा बैल जर बोललो तर बूमच का आवडतो बूम कारण की तो एवढा तीन बैलांशी एवढा शांत आहे का तो कोणाला नाही मार कधी बारीक मुलगा पण सोडून देऊ शकतो असं म्हणजे तुमच्या सगळ्यांचा आवडतीचा बूम आहे मग कधी बूमची शर्यत बघायला गेलेत का नाही गेलो म्हणजे सुट्ट्यांनी सुट्टी असेल तर नक्की दादा तुम्हाला एक दिवस शर्यतींना येतील शर्यतींना गेले तर सर्वप्रथम म्हणजे स्वतःची काळजी घ्या आणि त्यानंतर शर्यती बघा म्हणजे कधी घरून पण विरोध येणार नाही आणि दादाला पण आपला त्रास होणार नाही ठीक आहे पुरेपूर तुम्ही मुलांना चांगलंच शिकवताय आणि सर्वांना असंच घेऊन पुढे जा तीच आम्ही आमच्या चॅनल कडून तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचे पण मनापासून आभार